महाडच ग्राम दैवत वीरेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो। महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांना वंदन करतोय। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र स्मृतींना वंदन करतोय। आधी लगीन कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा असं ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास दिला गेला त्या शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्याही पवित्र स्मृतींना वंदन करतोय। मराठी मनाचे मानवबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतोय। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्याही पवित्र स्मृतीला अभिवादन करतो। महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आजच्या या अथांग सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित जे आता दुसऱ्या प्रचार दौऱ्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि आपले खासदार सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब, आता ज्यांनी आपलं घनाघाती भाषण आपल्याला मार्गदर्शन केलं ते या राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, ज्यांनी त्यांच्या अगोदर भाषण केलं ते माझे सहकारी परम मित्र भारतीय जनता पार्टीचे आदरणीय आधारस्तंभ असलेले आमचे प्रवीण भाऊ दरेकर, त्यांच्या अगोदर भाषण केलं ते आमदार अनिकेत भाई तटकरे, व्यासपीठावरील उपस्थित असलेले शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय आणि इतरही काही पक्षाचे आलेले काही मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर उपस्थित असलेले मोठ्या संख्येने एक सोडून माझ्या सर्व माता भगिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले भरत शेठवरती शिवसेनेवरती या महायुतीवरती प्रेम करणारे सर्व मान्यवर मंडळी आणि माझे सर्व मतदार बांधव यांना माझा सस्नेह जय महाराष्ट्र। सामंत साहेब आणि प्रवीण भाऊ, आज भरत शेठचा फॉर्म भरण्यासाठी सुरत, बडोदा, अहमदाबाद, मुंबई, ठाणे, पुणे आणि मग बाकी सगळे मतदारसंघ आणि रायगड जिल्ह्यातून आलेले तमाम माझे सर्व हितचिंतक मी आज प्रसन्न आहे, धन्य आहे। मंडळी, काल किती लोक होती, काय होती हे माझ्या पत्रकार बांधवांनी मीडियावाल्यांनी सर्वांनी पाहिलं असेल, त्यांनी त्यांचं छापावं, पण आजची पण गर्दी जी काय दिसते ही आम्ही 200 आणि 300 रुपये देऊन आणलेली नाही आहे। काल ते लोक बोलले की उद्याची गर्दी ही 200 आणि 300 रुपये, अरे वर्षाच्या 12 महिने महिन्याच्या 30 दिवस दिवसाचे 24 तास हा तुमचा सेवेकरी म्हणून या जनतेची सेवा करत असतो, पैसे आम्ही देत असतो, कधी देतोय, जो एखादा आजारी आहे, एखाद्याचा बैल मेलाय, एखाद्याची गाय मेले, एखाद्याच्यावरती लग्नाचा प्रसंग आहे, त्याला हॉस्पिटलला काय ऍडमिट करायचं आहे, त्यावेळेला आम्ही मदत करतो। आता जर आम्ही मदत करून जर हे येणार असतील तर मग 5 वर्ष आम्ही काय केलं, एकही गाव, एकही वाडी आणि एकही वस्ती जर कामापासून जर वंचित असेल तर त्यांनी आज इथं सांगावं। मंडळी, आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, आपल्या उद्योगमंत्री पालकमंत्र्यांच्या माध्यमातून एकही गाव, एकही वाडी, एकही वस्ती विकासापासून वंचित राहिलेली नाही। काल काय सांगितलं की यांनी कोट्यवधीच्या घोषणा करताय गावागावात जाऊन। मंडळी, म्हणजे पुस्तक नाही रे, हे 75 पानांचं पुस्तक आणि पाठ कोट 150 पानं
याच्यामधलं एकही काम जर चुकीचं असेल त्यावेळेला सांगा, मी तुमची माफी मागतो। एकही काम, हजारो हजारो काम आहेत, त्यांनी दाखवावं की हे काम झालं ना, हे काम मंजूर नाही, जे बोलत ते आम्ही दिले। मग म्हणजे काय पाहिजे मला सांगा। टोटल सगळी कामं केली आम्ही, काल त्यांनी सांगितलं म्हणजे कोरोना काळामध्ये या तुमच्या आमदारांनी त्यावेळेला मला वाटतं आदित्यताई होते ना पालकमंत्री कोरोनाचं काळ, आदित्यताई, मग तुम्ही मला सांगा कुठला गाव कुठला वाडी कुठली वस्ती कोरोना झाला त्याला आमचं महाड एमएमएचं हॉस्पिटल किंवा मुंबईला कुठं लागली तर जरूरत इंजेक्शन सहित औषधा सहित ॲम्ब्युलन्स सहित त्यांना लागणारी सर्व साधन सामुग्री जर कोणी पुरवली असेल तर या तुमच्या आमदारांनी पुरवली। विचारा कोण जात होते तिथं हॉस्पिटलला, त्यांना तसली द्यायला, त्यांना धीर द्यायला, तेव्हा कुठं होते सुभाष देशात देसाई, तेव्हा कुठं होता तुम्ही इतर मंडळी मंडळी। जेव्हा महापूर आला, या महापुराच्या वेळेला जर सुभाष देसाई येऊन गेले असते ना तर आम्ही त्यांचे आज आभार मानले असते। या महापुराच्या वेळेला जर काही नेते मंडळी काल आले होते ते येऊन गेले असते ना, आज त्यांचे आम्ही आभार मानले असते। पण भरत शेठची भीती आहे की भरत शेठ हा ह्या कोणाला सजासजी ऐकणार नाही हे त्यांना माहिती आहे, आणि म्हणून की जे मोठे नेते आणलेत तर काय थोडीफार गर्दी जमल, आणि म्हणून त्यांनी काल केलेला प्रयोग होता। पण तो कालचा प्रयोग त्याच्यावरती पाणी फिरवायचं काम हा माझ्या आज गोरगरीब जनतेने केलेला आहे। तुम्हाला माझा सलाम। मंडळी विकास कामं तर आम्ही केलीच, त्यांची हिंमत नाही। मग तुम्हाला सांगतो आपल्या सरकारने आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पालकमंत्र्यांनी आणि आम्ही आपल्या आता असणारे खासदार यांनी तुमच्यासाठी काय केले कळणं गरजेचं आहे। थोडं ऊन आता तुम्ही सोसा, काल त्यांनी थोडं सोसलं ना, तुम्ही आज थोडं जास्त सोसा। पण तुमचे 5 वर्ष या उन्हाची आज तापलेली तुमची परतफेड नाही केली तर भरत शेठ हे नाव नाही सांगणार। सांगा बरी हो, कोण भरत शेठच्या घरी आलाय त्याला चहा पाणी नाश्ता विचारपूस, त्याला असणारी काही अडचण माझ्या मुस्लिम भगिनी आज इथं मला दिसल्या मगाशी, विचारा। आम्ही कधी नाही हो त्यांना जातपात विचारली, माझे बौद्ध समाजाचे कार्यकर्त्यात विचारावं त्यांना, आम्ही कधी नाही हो जातपात विचारली। भरत शेठच्या चुलीपरान, भरत शेठच्या डायनिंग हॉलमध्ये आणि भरत शेठच्या बेडरूममध्ये जाणारा तुमच्या येणारे सगळे कार्यकर्ते फक्त भरत शेठच्याच बेडरूमपर्यंत जाऊ शकतात। विचारा, दरवाजा असा हिसकून देतात वरती डायरेक्ट, त्यांना माहिती आहे। मग मला सांगा मंडळी, ज्यांच्या हुंबरडीच्या आतमध्ये जायची परवानगी नाही ते तुमच्याकडे मत मागायला आलेले, अरे वा मंडळी। आम्हाला शिकवतायत गद्दारीचा डाग पुसायचा, गद्दारीची व्याख्या मगाशी आमच्या निलिमाताईंनी सांगितली, आमच्या प्रवीण भाऊंनी सांगितली, आमच्या सामंतसाहेबांनी सांगितलं। म्हणजे आम्ही पक्ष बाळासाहेबांचा विचार आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाणची निशाण हे घेऊन आम्ही पुढे चाललेलो। आम्ही कधी पक्ष बदलला सांगा बरे, तुमच्यासारखे 3-3 पक्ष नाही बदलले आम्ही। पण तुम्हाला आज सांगतो, आव्हान करतो आम्ही, ज्या वेळेला महाडचा महापूर आला त्या महापुरामध्ये जर पहिलं कोण धावत आलं असेल तर तेव्हाचे खासदार आणि आमदार हे पहिले धावत आले, नंतर आपले मुख्यमंत्री त्यावेळेला नगरविकास मंत्री होते। सांगा महाडवासियांनी एवढा कंबर कंबर भर चिखल कचरा घाण संपूर्ण महाड तमाम भरलं होतं,
कोणी साफ सफाई केली? कोण तुमच्या 24 तास सेवेला इथं उपस्थित होता? मग सांगा तुम्हाला कोण आमदार पाहिजे? घरात बसणारा आमदार पाहिजे का तुमच्या दारात शोभून दिसणारा आमदार पाहिजे? जनतेच्या दारात शोभून दिसणारा आमदार पाहिजे. आणि म्हणून 31 कोटी रुपये प्रवीण भाऊ आणि कामत साहेब 31 कोटी रुपये साहेबांनी दिले. संपूर्ण नद्यांचा गाळ काढला. गेली 2 वर्ष जर या महाड शहरामध्ये जर पाणी शिरला असेल, कोल्हापूर शहरात पाणी शिरला असेल, तर सांगा तुम्हाला माझं स्वागत केलं या लोकांनी, व्यापाऱ्यांनी. काही व्यापारी चालले होते आपला महाड शहर सोडून, बोलो जाऊ नका. एक व्यापारी गेला, 2 गेला, 3 गेला, तर मग काय राहील? आणि म्हणून त्या सगळ्या व्यापारी बांधवांनी या तुमच्या आमदारांचा सत्कार केला. काय पाहिजे? गोरगरिबांचे आशीर्वाद ही आमची स्टोरी आहे. बोलतात MIDC च्या कॉन्ट्रॅक्टच्या वरती आमचं घर चालत. वा रे वा. म्हणजे या महाड शहरातल्या बिल्डर लॉबीला विचारा. भरत शेठ 15 वर्ष आमदार आहे. एकाही बिल्डरनी सांगावं, एकाही दुकानदाराने सांगावं, एकाही उद्योगपतीने सांगावं की भरत शेठनी 15 वर्षामध्ये किंवा त्याच्या मुलाने त्याच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला त्रास दिला असेल तर. बिल्डरना विचारा तुम्हाला परवानगी देण्यासाठी काय काय करावं लागायचं, कुठं पहिलं जावं लागायचं, त्यामध्ये किती रूम त्यांना द्यायचे, किती त्यातला हिस्सा त्यांना द्यायचा. जर भरत शेठनी एका जरी बिल्डरला 1 रुपया घेतला असला, सांगा या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सांगतो आम्ही काय मागतोय. 5 वर्षातून 1 आशीर्वाद. 5 वर्ष आम्ही तुमची सेवेकरी म्हणून काम करतोय. आम्ही आमदाराचा तोरा नाही मिरकला. पालकमंत्र्यांनी मगाही सांगितलं, अरे एकमेव आमदार आहे 288 मध्ये की ज्याचं मंत्रिमंडळामध्ये नाव होतं 9च्या यादीमध्ये. या छत्रपतींना स्मरून सांगतो, विचारा सकाळी पहाटे पालकमंत्र्यांनी आम्ही होतो. काय काय तिथं करामती घडामती होत होत्या, पण आम्ही सांगितलं की आमचं महायुतीचं सरकार टिकायला पाहिजे, त्यासाठी भरत शेठ 4 पावलं मागे सरकलं. भरत शेठ मागे सरकला म्हणून कमजोर नाही झाला, कमी नाही पडला. भरत शेठनी सगळ्यात जास्त निधी जर आणला असेल त्या मंत्र्यांच्या पेक्षा, विचारा. त्यामध्ये थोडी साथ आम्हाला प्रवीण भाऊंनी पण दिली. 2 हॉस्पिटल आणली, त्यामध्ये एक त्याचा हिस्सा आहे 200 खाटांचा. भाऊ आपली पद्धत आहे, जे केलंय ते केलंय. 200 खाटांचं सुपर स्पेशालिटीचं हॉस्पिटल आणण्याचा सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तो माझ्या प्रवीण भाऊचा आहे. 100 खाटाचं हॉस्पिटल मी आणतो. प्रवीण भाऊने आणलं, मी आणलं, राष्ट्रवादी कोणी जरी आणलं तरी या गोरगरीब जनतेसाठी आहे. म्हणजे डायलिसिसचे पेशंट वाढलेले आहे. बिचाऱ्यांना 1 डायलिसिस करायचं असेल तर 1.5 हजार, 3 डायलिसिस करायचे असेल तर 4.5 हजार. जर महिन्यातून 1 आठवड्याला 3 3 चौक 12 12 18 हजार कुठला आणणार आमचा गोरगरीब आमदार? मग काय केलं तुमच्या आमदाराने? मी धन्यवाद देतो सुर्वे डॉक्टरना. सुर्वे डॉक्टरने जागा दिली, एका ट्रस्टीने आम्हाला मशीन दिल्या. आणि प्रवीण भाऊ आणि पालकमंत्री तुम्हाला सांगितो, फ्री ऑफ चार्ज मध्ये हा तुमचा आमदार 1.25 लाख रुपये दर महिना आम्ही घरनं त्यांचा पगार देऊन डायलिसिस चालवतो. विचारा, गोरगरीब आम्हाला दुवा देत आहे. म्हणजे आज माझा मुस्लिम बांधव आहे, आज माझा बौद्ध समाजाचा बांधव आहे, आज माझा कुणबी समाज आहे, सुतार समाज आहे, तेरी दांबोळी सगळे 12 बलुतेदार. विचारा, ह्यांना एकाला तरी आम्ही दुजाभाव देतोय काय?
म्हणजे बोलतात एमआयडीसी मध्ये यांनी नोकऱ्या नाही दिल्या. हजारो हजारो लोक कामगार या भरत शेट्टीने त्यांना परमनंट केलेले आहेत. तुम्हाला नंतर मी तुम्हाला लिस्ट देतो आणि ते वाचल्यानंतर तुम्हाला कळेल. आता पण निवडणुकीच्या अगोदर जवळजवळ 300 लोकांना आम्ही परमनंटच्या नोकऱ्या देणार आहोत. काय पाहिजे लोक? गोरगरिबाचा आशीर्वाद ह्याच्यापेक्षा आम्ही काय मागतो? म्हणजे असो, वेळ झालेला आहे. आता आपल्याला मिरवणुकीने फॉर्म भरायचा आहे. फक्त एक दोन तीन ज्याला स्पर्श करतो, काळकुंभे जल विद्युत प्रकल्प यांच्याच काळामध्ये आला, त्यांनी रखडवला, आतापर्यंत रखडला. 1660 कोटीची सुप्रमा देण्याचं काम या महायुतीच्या सरकारमध्ये या तुमच्या आमदारांनी केलं. त्यानंतर मग आई सांगितलं, पाचाळला शिवसृष्टी पाचाळला 50 कोटी रुपये. दासगावचा ब्रिज मगाशी तटकरे साहेबांनी सांगितलं 112 कोटी रुपये. त्यानंतर 100 खाटांचं ट्रामा केअरचं हॉस्पिटल 82 कोटी रुपये. सुपर फॅसिलिटीचं 200 खाटांचं हॉस्पिटल 147 कोटी रुपये. महाडची कोर्टाची बिल्डिंग 33 कोटी रुपये. प्रशासकीय भवन जे पाण्यामध्ये बुडतं त्याला 28 कोटी रुपये. 2 दुसरी 4.5 कोटीची इमारत. आणि त्यानंतर म्हणजे या महाड शहरासाठी आम्ही काय केलं? बोलतात आम्ही ही इमारत बांधली. मगाशी आमच्या यांनी सांगितलं ही 15 कोटीची इमारत हे स्वतःच्या स्वनिधीची नगरपालिकेच्या. 65 कोटीची पाण्याची योजना मंजूर केली आपल्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातनं. 94 कोटीच्या अंतर्गत रस्ते मंजूर केले. त्यानंतर 121 कोटीची अंतर्गत गटार लाईन मंजूर केली. आणि सर्व रस्ते या तुमच्या आमदारांनी केले. मग सांगा तुम्हाला कोण आमदार हवाय? आता एकच सांगतो, एवढा वेळ थांबलाय, एक अशी मिरवणूक काढायची आहे की बाजारपेठेतले व्यापारी पण थक्क झाले पाहिजे की ग्रामीण भागातले लोक भरत शेटवरती एवढे प्रेम करतात. तुम्हाला विनंती आहे, 20 तारखेला निवडणूक आहे. धनुष्यबन आपली निशाणी माझी सांगितलं. थोडं 2 मिनटं घेतो की आपल्या सरकारने आपल्या मुख्यमंत्री आपल्या उपमुख्यमंत्री आम्ही काय केलं. पहिलं सरकार आल्या आल्या महिलांसाठी एसटीमध्ये अर्ध तिकीट असेल तर जोरात बोला का? लेख लांडली लखपती. त्यानंतर मुलींना मोफत शिक्षण. मुख्यमंत्री लाडकी बहीण. 4 वर्ष रॅशन फुकट. पुढची 4 वर्ष अजून. 12,000 रुपये शेतकऱ्यांना. मग सांगा आता मला, 3 गॅस सिलेंडर. त्यानंतर तीर्थक्षेत्र योजना जी काय माझ्या गरीब लोकांना 60 वर्षाच्या वरती. अयोध्येला जा, मथुरेला जा, कुठेही जा. त्यानंतर माझ्या महिला भगिनींसाठी जर कोण आजारी झालं तर मुख्यमंत्री सहायता निधी, जर कोण आजारी झालं तर महात्मा ज्योतिबा फुले. एवढी सगळी विकास कामं केली, एवढ्या सगळ्या लाभाच्या योजना दिल्या. मग सांगा आम्हाला तुम्हाला आमदार कोण पाहिजे? मग करा हात वरती. पुन्हा एकदा तुम्हाला माझी विनंती आहे, कोणाच्या 200-500 हजार रुपयाला बळी पडू नका. जर तुम्हाला कधी अडचण आली तर हे आम्ही सगळी मंडळी तुमच्या पाठीशी आहोत. आता कोणीही कुठं न जाता आपल्याला असंच मिरवणुकीने जाऊन फॉर्म भरायचा आहे. 1 तास आणि मग तुमची सुट्टी. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.